राज्य परीट धोबी समाज महासंघ सर्व भाषिक जिल्हा अकोलाच्या वतीने तालुका मूर्तिजापूर येथे आज दिनांक 4/9/2020 रोजी मूर्तिजापूर तहसील कार्यालय येथे सकाळी 11 वाजता अन्नत्याग व निदर्शने करण्यात आली आहेत. केंद्र सरकारच्या 1 ऑक्टोबर परिपत्रकानुसार राज्य सरकारने परिपत्रकामध्ये माहिती भरून पाठवण्यासाठी सर्व भाषिक महासंघातर्फे गेल्या अनेक वर्षापासून परीट समाजाचा लढा सुरू असून अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी आहे. केंद्र सरकारने पाठवलेल्या सूचनेकडे राज्य शासन दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात आले. अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यासाठी केंद्रात यावर चर्चा झाल्यानंतर 4 सप्टेंबर 2019 केंद्राच्या सामाजिक न्याय विभागाने महाराष्ट्र सरकारला धोबी परीट समाजाच्या आरक्षणासंदर्भात पत्रव्यवहार करून धोबी समाजाच्या आरक्षणाची माहिती परिपत्रकामध्ये पाठवण्यासाठी विनंती करूनही 9 ते 10 महिन्याचा कालावधी झाला असून राज्य सरकार प्रस्ताव पाठवण्याकरता चालढकल करीत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य धोबी परीट महासंघाच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जिल्हाधिकारी कार्यालय व सर्व तहसील कार्यालयासमोर काळी फित लावून निदर्शने व अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. यावेळी वामनराव कवडे प्रदेश उपाध्यक्ष, रमेश काका थुकेकर प्रदेश सदस्य, चंद्रकांत थुनकेकर युवा अध्यक्ष, अमोल बुंडले विदर्भ लॉन्ड्री अध्यक्ष, बंडू मोहकार विदर्भ सचिव, मनोज दुधडे युवा संघटक, अरविंद तायडे प्रदेश संघटक, निपेश चहाकर, सुभाष टाले, सुधाकर सोनवणे, भाऊराव आंबेडकर, सुधीर सेवाने, अनिल दायलकर, गजानन सवाईकर, देवानंद मोहकर, शरद कळसकर, छोटू तिडके, रुपेश चहाकर, श्रीकृष्ण कोळसकर, राजू गवळी, दिवाकर सोनवणे, सौ प्रियंका नांदेकर, सौ संध्या डायलकर, सौ पायल नांदेकर इत्यादी धोबी समाज बांधव उपस्थित होते. मूर्तिजापूर प्रतिनिधी नरेंद्र खवले. मी अरविंद तायडे प्रदेश मुख्य संघटक. भारत देश स्वतंत्र होण्याच्या अगोदर आम्ही SC मध्ये होतो आणि घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं सुद्धा आम्ही घटना लिहिली त्यावेळेसुद्धा आम्ही SC मध्ये होतो. ज्या दिवशी महाराष्ट्राची स्थापना झाली 1 मे 1960 आणि त्यानंतर आम्ही एकदम OBC मध्ये कसे आलो हा प्रश्न आमच्या समाज बांधवांमुळे पडला. त्यामुळे आमच्या समाजातील जे नेते आहेत ते सतत शासनाच्या विरोधात लढत राहिले की आमचं जे आरक्षण SC मध्ये होतं ते आम्हाला पूर्ववत OBC मध्ये काढून SC मध्ये देण्यात यावं. त्यासाठी आम्ही मोठमोठे मुंबई असो, नागपूर असो, दिल्ली असो, धरणे आंदोलन असो, मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा दिला परंतु सरकारनं त्याच्यावर दुर्लक्ष केलं. मागच्या वर्षी याच 4 सप्टेंबरला राज्य सरकारने केंद्राला फाईल पाठवली की बा यांचं जे आरक्षण SC मध्ये होतं ते पूर्ववत SC मध्ये देण्यात यावं. परंतु शासनाच्या काही अधिकाऱ्यांनी काही त्रुटी ठेवल्या, त्या त्रुटी केंद्र सरकार शासनाने राज्य सरकारला वापस केल्या आणि ते प्रपत्रक होतो ते प्रपत्रक भरून पाठवावं म्हणून राज्य सरकारला पाठवलं. परंतु गेल्या 6 महिन्यापासून राज्य सरकारनं ते प्रपत्र केंद्राला पाठवलं नाही म्हणून ना इलाज असतो. आज आम्हाला आजच्या 4 सप्टेंबरला आंदोलनासाठी बसावं लागलं. जर आजपर्यंत आम्ही वाट बघितली, जर आजपासून उद्या किंवा उद्यापासून जर यांनी ते प्रपत्र पाठवलं नाही तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र लढा उभा करू एवढं मी आपण सांगतो. महाराज की आरक्षण आमच्या हक्काचं.